करिश्मा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। नवविवाहित जोडपे पती वैभव वय 24 शिक्षण बी मेकॅनिकल इंजिनियर राहणार शेळगी सोलापूर यांनी पत्नी मोहिनी वय 22 वर्ष शिक्षण MSc पोस्ट ग्रॅज्युएट राहणार गुरु नानक चौक सोलापूर यांच्या विरुद्ध झालेला विवाह रद्दबादल होण्यासाठी पतीचे विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी सोलापूर येथील मेहरबान कौटुंबिक न्यायालय सोलापूर यांच्या न्यायालयात झालेला विवाह रद्दबादल होऊन मिळण्यासाठी पतीतर्फे याचिका दाखल केली। यात केसची सविस्तर हकीकत अशी आहे की पती वैभव यांचे पत्नी मोहिनी यांच्यासोबत दिनांक 10 मार्च 2022 रोजी सोलापुरातील एक नामांकित मोठ्या मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटाने विवाह पार पडला। दोघेही नवदाम्पत्य अत्यंत सुशिक्षित व उच्च विद्याविभूषित व श्रीमंत आहेत। लग्नानंतर पत्नी मोहिनी ही सासरी पतीकडे नांदवयास गेली व लग्नानंतर मोहिनी ही पती वैभव यास एकत्र येण्यास नकार देत होती। प्रत्येक वेळी कोणते ना कोणते कारण सांगून एकत्र येण्यास टाळत होती। म्हणून शेवटी कंटाळून पतीने पत्नीस याबाबत स्पष्टपणे विचारले असता पत्नीने पतीसोबत भांडण काढून 2 मे 2022 रोजी पत्नी मोहिनी माहेरी निघून गेली व पुन्हा पतीकडे नांदवयास आलेली नाही। म्हणून दोघांमध्ये लग्नापासून पती पत्नीचे असे कोणतेच नाते संबंध उभयंतांमध्ये निर्माण झालेले नव्हते। त्यामुळे पती वैभव हा सोलापुरातील कौटुंबिक वादाचे नामवंत विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या मार्फत हिंदू विवाह कायदा 1955 कलम 12(1) अन्वये पिटिशन फॉर डिक्लरेशन ऑफ मॅरेज नल अँड व्हॉइड झालेला विवाह रद्दबादल व बेकायदेशीर आहे असं ठरवून मिळण्यासाठी सोलापूर येथील मेहरबान फॅमिली कोर्टात लग्न कॅन्सल होऊन मिळण्यासाठी पतीतर्फे याचिका दाखल केली व यात मेहरबान कोर्टाने पत्नीस समन्स काढून म्हणणे देणेकरिता हजर राहण्याचा आदेश केलेला आहे। या कामी पती वैभव तर्फे सोलापुरातील नामवंत विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, ॲडव्होकेट किरण कटकूर, ॲडव्होकेट आनंद सागर यांनी काम पाहत आहेत। नवविवाहित दाम्पत्य पतीची पत्नी विरुद्ध झालेला विवाह रद्दबादल होऊन मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल सोलापूर। यात पती वैभव वय 24 वर्ष शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर राहणार शेळगी सोलापूर याचा सौ मोहिनी वय 22 वर्ष शिक्षण MSc पोस्ट ग्रॅज्युएट राहणार गुरु नानक चौक सोलापूर यांच्यासोबत दिनांक 10 मार्च 2022 रोजी सोलापुरातील एका नामांकित मंगल कार्यालयामध्ये अत्यंत ताटामाटात सदरचा विवाह पार पडला आणि लग्नानंतर मोहिनी ही पती वैभव यांच्याकडे नांदण्यात आली आणि लग्नानंतर 1 ते 2 महिन्यापर्यंत पत्नी ही पतीस कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती। प्रत्येक वेळी पतीस माझा तब्येत ठीक नाही, मला पिरियड आलेलं आहे आणि माझा मूड चांगला नाही अशी विविध कारणे सांगून पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती आणि अशा प्रकारे पती आणि पत्नींमध्ये कोणतेच शारीरिक संबंध लग्नानंतर निर्माण झालेले नाही आणि त्यामुळे पतीने याबाबत पत्नी स्पष्टपणे विचारणा केली असता पत्नी ही मोहिनी ही पतीसोबत दिनांक 2/5/2022 रोजी भांडण करून माहेरी निघून गेली आणि तेव्हापासून पतीकडे नांदवयास आले नाही। त्यामुळे शेवटी पती हा कंटाळून पती पत्नींमध्ये असे कोणतेच कायदेशीर संबंध निर्माण झाले नाही, अस्तित्वात आले नाही आणि शारीरिक संबंध निर्माण झालेले नसल्यामुळे सदरच झालेला विवाह रद्दबादल होऊन मिळण्यासाठी कॅन्सल होण्यासाठी सोलापुरातील विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेजबान कौटुंबिक न्यायालय यांच्या कोर्टात हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 कलम 12(1) अन्वये मॅरेज नल अँड व्हॉइड होऊन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आणि यात मेलबर्न कोर्टाने पत्नीस नोटीस काढून आपले बाजू मांडण्याची संधी दिली आणि त्यांना नोटीस पाठवली आणि यात पती वैभवतर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, ॲडव्होकेट किरण कटकूर, ॲडव्होकेट आनंद सागर हे काम पाहत आहेत।